तेव्हा नैमिषारण्याच्या पावन भूमीमध्ये व्यासाचे शिष्य सूतजी महाराज त्या ठिकाणी ज्ञान सांगतायत की हे महात्मन भगवान नित्य आहेत, सिद्ध आहेत, अपौरुषीय आहेत। भगवान महादेवांची कोणी निर्मिती केलेली नाहीये, म्हणून भगवान महादेवाचं एक नाव आहे शंभू, स्वयं भवती इति शंभू, जे स्वतः निर्माण झालेत। प्रत्येक देवाच्या जन्माची तिथी आपल्याला माहिती आहे, रामनवमी राम प्रभूंचा जन्म, कृष्णाष्टमी भगवान कृष्णाचा जन्म, वामन जयंती भगवान वामनाचा जन्म, नृसिंह जयंती भगवान नृसिंहाचा जन्म। पण मला तसा शिवजींच्या जन्माची तिथी सांगा, कोणाला माहिती आहे का? याचा अर्थ शिवजी कधीपासून, जेव्हापासून शिवजी तेव्हापासून सृष्टी। महाशिवरात्र हे जन्म नाही आहे, महाशिवरात्रीची तिथी म्हणजे जन्म नाही आहे, त्याचं आपण महाशिवरात्रीचं वर्णन ऐकणारच आहोत पुढे कथेमध्ये। भगवान महादेवाचा जन्म नाही आहे, स्वयं भवती इति शंभा। म्हणून अनेक पुराणांमध्ये, प्रत्येक पुराणामध्ये त्या त्या ज्यांचं पुराण आहे त्यांचा जन्म सांगितलेला आहे। गणपती पुराणामध्ये गणपती बाप्पाचा जन्म आहे, भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाचा 24 अवतारांचा जन्म आहे, देवी पुराणामध्ये भगवतीचा जन्म आहे, प्रत्येक पुराणांमध्ये त्या त्या देवाचा जन्म आहे। पण शिवपुराणांमध्ये भगवान शिवजींचा जन्म नाही आहे। भगवान शिवजींच्या अनेक अवतारांचं चिंतन आहे, भगवंताचे जे अंश अवतार आहेत त्या अवतारांचं वर्णन आलेलं आहे, पण भगवान शिवजींचा मुख्यतः जन्म नाही आहे। का नाही आहे? कारण भगवान महादेव हे स्वयंभू आहे, म्हणून सगळ्या देवांना देव म्हटलं जातं, पण भगवान शिवजीला महादेव म्हटलं जातं। बाकीच्या देवांना महादेव म्हटलं जात नाही, पण भगवान महादेवांना महादेव म्हटलं जातं, शिवजींना महादेव म्हटलं जातं। का? कारण तेवढंच आहे, त्यांच्यापासून जगत निर्माण झालेलं आहे, त्यांच्यापासून सगळ्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे। म्हणून भगवान भोलेनाथ हे अपौरुषीय आहेत। भगवान शिवजींच्या चरित्राचं वर्णन करण्याची तुमची इच्छा झाली, महात्मन निश्चित तुम्ही भाग्यवान आहात। म्हणून काही प्रामुख्याने प्रश्न विचारलेले आहेत, हे महात्मन आमचे प्रश्न आहेत, सांगा आम्हाला त्याचे उत्तर द्या। पहिला प्रश्न विचारलेला आहे, पवित्राला पवित्र करणारं साधन कुठलं आहे? आता मला सांगा, पवित्र ते पवित्रच असतं, पण त्यालाही पवित्र करण्याचं साधन विचारलंय शौनकाधिकांनी, पवित्र कोण आहेत? तर जे कथा कीर्तन करतात, कधी कधी त्यांच्यामध्येही संसार करत असताना विकार निर्माण होतात, मग ते असलं कुठलं साधन करतात की ज्या साधनाने ते पुन्हा परिपूर्णतेकडे जातात?